हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमची लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर. सो पुन्हा एकदा आपण एक नवीन रेसिपी घेऊन येत आहोत. ही देखील खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि ती रेसिपी आज करणार आहे माझी लाईफस्टाईल पार्टनर नीलम तांडेल. हाय नीलम. हाय. सो आज काय इंटरेस्टिंग रेसिपी असणार आहे तुझी, जरा सांगू शकशील? हो, सांगते ना. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, आता वाळवणीचे पदार्थ आपण बनवतो, म्हणजे उन्हाळा चालू झालाय तर आपण वाळवणीचे बरेच प्रकार बनवतो. उदाहरणार्थ पापड, लोणची, सुकी मच्छी, हे सगळं आपण बनवून ठेवतो. त्यातलंच एक मी दाखवणार आहे, ते म्हणजे आपल्या पुदिन्याचे पापड. ओके, ग्रेट. सो बघूया ती रेसिपी आणि तुम्ही देखील लिहून घ्या की काय काय नीलम सांगणार आहे ती. आता मी हे तुम्हाला अर्धा किलो पिठाचे पापड दाखवणार आहे. सो नीलम, तुम्हाला सांगू शकतेस का म्हणजे हा पीठ तू कसा तयार केलास आणि ते त्याच्यामध्ये काय काय घेतलं? आपल्याला पापड करण्यासाठी 2 दिवस तरी तांदूळ पाण्यात भिजत ठेवावे लागतात, म्हणजे सकाळी संध्याकाळी असा पाणी त्याचा चेंज करायचं आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ते तांदूळ पाण्यातून काढून निथळ ठेवायचे अर्धा एक तास तरी. तिसऱ्या दिवशी सकाळी हे तांदूळ मी पाण्यातून काढले आणि अर्धा तास निथळत ठेवले होते आणि त्यानंतर मी हे कडक उन्हात वाळत घातले होते. संध्याकाळपर्यंत मस्त असे हे कडकडीत वाळून निघते. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले तांदूळ एकदम कडकडीत उन्हात किती छान असे वाळलेले आहेत. आता मी या वाळलेल्या तांदळामध्ये थोडेसे साबुदाणे आणि थोडेसे पोहे ॲड करणार आहे, याने आपले पापड चांगले फुलतात. त्यासाठी सो नीलम, तू सांगू शकशील का की या रेसिपीसाठी म्हणजे तू काय काय करणार आहेस आणि कसं करणार आहेस? आपण आज पुदिन्याचे पापड करतोय ना, त्यासाठी लागणारं साहित्य आहे. मी त्यात ॲक्च्युली पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, हिरवी मिरची घेतली आहे आणि हे लसूण घेतलेलं आहे. म्हणजे आपलं जेवढं पीठ असेल ना तेवढंच आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं. हे बघा, मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि हे पापडखार आणि मीठ आपण थोड्या वेळाने ऍड करणार. सुनीलम, आता पुढची प्रोसिजर काय असणार आहे तुझी? मी आता ही कोथिंबीर घेतली आहे, त्यातून अर्धी कोथिंबीर मी मिक्सरला लावणार आहे. कोथिंबीर, पुदिना आणि मिरची, हे लसूण, हे सगळं एकत्र करून मिक्सरला लावणार आहे. त्यासाठी आपल्याला पापडखार किमान 15 ग्रॅम तरी लागणार आहे आणि चवीनुसार मीठ आपण घेणार आहोत. म्हणजे हे पापड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, एकतर लाल मिरची किंवा हिरव्या मिरचीवर सुद्धा करू शकता किंवा लाल आपला मसाला असतो त्यावर सुद्धा करू शकता. पण मी आज मला पुदिन्याचे करायचे आहेत म्हणून मी पुदिन्याचे दाखवते. आता मी ही कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे, ती पाण्यात टाकली. त्याचप्रमाणे आता आपण पुदिन्याची सुद्धा पेस्ट करून घेणार आहोत. आता मी ही पुदिन्याची पेस्ट ऍड करते आपल्या पाण्यात. दोन चमचे तेल ऍड करणार आहे, चवीनुसार मीठ. मी आता याच्यात 4 चम्मच मीठ घालणार आहे. म्हणजे आपलं जेवढं पीठ असेल तेवढं प्रमाणानुसार मीठ घालायचं. आता मी हा पापडखार ऍड करणार आहे, साधारण 15 ग्रॅम तरी. 1 ते 1.5 चम्मच हिंग सुद्धा मी ऍड केली. हे तू लाटणीने का करतेस मिक्सिंग? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, आपलं पीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि हे जे त्याच्यात प्रमाण मी ॲड केलं आहे ना ते चांगल्या पद्धतीने मिक्स होण्यासाठी लाटणी बरी पडते. उकळी आल्यावर थोड्या वेळाने लगेच पीठ ॲड करायचं. तशी उकळी आलेली आहे, मी हा पीठ त्यात ॲड करते. पीठ ॲड केल्यानंतर आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, थोडीही गुठळी राहिली नाही पाहिजे, नाहीतर मग ते पापड लाटताना मध्ये मध्ये गुठळी आली तर पापड फाटते. पापड करण्यासाठी आपलं पीठ चांगलं एकजीव झालं पाहिजे.
फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपलं पीठ कसं मस्त असं एकजीव झालेलं आहे. पण हां, पिठाची उकड घेताना तुम्हाला मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे, नाहीतर खाली आपलं पीठ करपेल. आता आपण हे थोडा वेळ 5 मिनटं म्हणजे वाफेवर ठेवूया. सो नीलम, मला तू सांगू शकशील का आता नक्की पुढची प्रोसिजर काय असणार आहे? आता मी तुला दाखवते. हे बघ, आपलं पीठ किती छान मस्त असं शिजलेलं आहे, गरमच आहे. आता मी त्याच्यामध्ये ही मगाशी चिरली होती ना कोथिंबीर आणि पुदिना बारीक, ते ॲड करणार. टेक्स्चर तर खूप सुंदर दिसतो आहे आता. आय थिंक मिक्स झाल्यावर अजूनच सुंदर वाटेल. थोडंसं एकजीव करून घेते, कोथिंबीर व्यवस्थित लागेल त्याच्या. हे पीठ गरम असतानाच मळायचं. ओके, म्हणजे त्यामागचं कारण सांगू शकशील का? मग ते थंड झाल्यानंतर थोडंसं असं कडक वगैरे होईल ना. किंचित असं तेलाचा हात घ्यायचा, जास्त नाही. पीठ आपलं अगदी व्यवस्थित झालंय त्यामुळे पाण्याचीही गरज नाही आहे. म्हणजे प्रमाणात आपण पाणी घेतलं तर एक्स्ट्रा काही पाण्याची गरज लागत नाही मिळतं. पापड पण अगदी व्यवस्थित होतं. तरी साधारणतः तू काय प्रमाण घेतलं असतंस मला पुन्हा एकदा सांगू शकशील का? मी ना हे 1/2 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे, म्हणजे जेवढं पीठ होतं तेवढंच मी पाणीसुद्धा घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला किती छान असा कलर आलेला आहे. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुमच्या अंदाजाप्रमाणे. जास्त मोठे केलात तर मग ते पापड मोठे होतात. आय थिंक हे फुलतात भरपूर का? हो ना, म्हणूनच छोटे छोटे करायचे. अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला आता घालून दाखवते. फ्रेंड्स, पहिला पापड रेडी होत आहे. आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे त्यामुळे पापड पण एकदम व्यवस्थित होतोय, कुठेही त्याला तडा जात नाही. मी बघू शकता फ्रेंड्स, खूप छान टेक्स्चर आलेलं आहे, पापड खूप सुंदर दिसत आहे. आय थिंक आता हे तू वाळत लावणार ना? हो हो, उन्हामध्ये चांगले वाळवणार आहे मी ते. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता पापड खूप छान प्रकारे लाटले गेले आहेत आणि दिसतायत पण खूप सुंदर. पण मला एक प्रश्न पडला आहे नीलम, तू सांगू शकशील का तू हे एकावर एक पापड लावले आहेत आणि तेही घरात वाळत लावलेस, सो हे चिकटणार नाहीत का पापड? ॲक्च्युली ना या पापडांचं एक वैशिष्ट्य आहे, ते तू सगळे एकत्र लाटून जरी सुकत घातलेस ना तरी ते चिकटणार नाहीत. किंवा तू रात्रीही घरात केलेस आणि एकत्र वाळत घातलेस, नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हात टाकलेस तरीही ते चिकटणार नाही. असं दॅट्स ग्रेट फ्रेंड्स. रेसिपी नीलमकडून लिहून घ्या आणि तुम्ही बघा ती कशी करते, आणि तुम्ही देखील ट्राय करा आपापल्या घरी, ठीक आहे? तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आता मी हे पापड चांगल्या कडकडीतूनच वाळत घातलेले आहेत. आता संध्याकाळी हे वाळल्यानंतर मी तुम्हाला आता तळून दाखवणार. सो फ्रेंड्स, आपण बघू शकता की पापडांचा टेक्स्चर खूप छान आलेला आहे, पूर्ण ग्रीन पापड आहेत, बघू शकता खूप सुंदर दिसत आहेत. सो नीलम, हे पापड फार छान म्हणजे असे कडक झालेले आहेत. सो मला हे सांगू शकतेस तू किती दिवस असं ठेवलं होतंस उन्हामध्ये वाळत? सकाळी माझे पापड 10 पर्यंत झालेत ना, मी लवकर घेतले होते कारण मग दिवसभराचा ऊन त्याला चांगला मिळतो. अच्छा. नंतर वाळत घातले, 4 वाजता मी ते काढले, एकदम कडकडीत उन्हामध्ये चांगले वाळले गेले ते. सो फ्रेंड्स, जसे आता हे पापड वाळत ठेवले होते ना, छान कडकडीत झाले आहेत. सो आता आपण नीलमला सांगू हे तळून बघूया आणि ह्याची टेस्ट कशी आहे ते पण जाणून घेऊया. सो चला, मग ते वाळल्यानंतर मग ते तेलात फुलतात भर असं. सो चला आपण बघूया. फ्रेंड्स, आपण बघू शकता तेलामध्ये पापड खूप छान प्रकारे फुललं आहे. जसं आपण मगाचा टेक्स्चर बघितलेला एकदम डार्क ग्रीन असा दिसत होता आणि आता तळल्यानंतर ऑफ व्हाईट झालं आहे. नक्कीच पापडचा असा टेक्स्चर बघून खूपच म्हणजे उत्सुकता झाली आहे पापड खाण्याची. सो आता बघूया, थोड्या वेळातच आपण टेस्ट करूया. आणि फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता जास्त तेलही त्याला लागत नाही आहे. हां, ऑइल पण खूप कमी घेतो आहे पापड.
सो चांगलं आहे, हेल्थच्या बाबतीत पण खूप चांगलं आहे. नक्कीच आपले पापड छान झालेले दिसत. हो, खूप सुंदर, खूप सुंदर. ताई जरा बघ तर आपले पापड कसे झालेले आहेत. हो नक्कीच बघणार, बघू शकता तुम्ही पण फ्रेंड्स की खूप छान फुले आहेत पापड. आणि आता मी खाऊन टेस्ट करूनच बघते आहे. यम्मी टेस्ट आहे, खूप छान झालेत. नीलम मी सगळे खाल्ले तर चालेल का? हो हो चालेल, खूप छान आहेत पुदिन्याचे पापड. ही रेसिपी तुम्ही सगळ्यांनी ट्राय करा आणि नक्कीच आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो पुन्हा किती क्रिस्पी झालेले आहेत. सो अशाच आता नवीन नवीन इंटरेस्टिंग रेसिपीजसोबत आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहोत. सो फ्रेंड्स टिल देन टेक केअर, बाय.